कुंभनगरी म्हणून ओळख असलेल्या आणि स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिक शहराचा जीव अनधिकृत होर्डिंग्सने गुदमरू लागलाय की काय असे चित्र आता नाशकात ठिकठिकाणी पाहायला मिळते. शहरातील क्लासेस, विविध अकॅडमीज, व्यावसायिक जाहिराती यांची जाहिरात फलकं सर्रासपणे नाशकातील झाडांवर लावण्यात आलेल्या पाहायला मिळत आहेत. यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात अधिकच भर पडत असल्याचे जागोजागी बघायला मिळते. मोफत जाहिरातबाजी करण्यासाठी हा नवीन पर्याय काही लोकांकडून काढण्यात आल्याचे दिसते. परंतु काही पैसे वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षांचे नुकसान होते याचे भान मात्र कुणालाच नाही आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाबरोबरच अतिक्रमण विभागही याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करते. या जाहिरात फलकाच्या गर्दीत नाशिकचा जीव गुदमरतोय असे आता वाटू लागले. उद्यान विभागाबरोबरच अतिक्रमण विभाग या प्रकाराकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.